केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली त्याच वर्षात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीला अचानक मोठा नफा झाल्याचं वृत्त एका संकेतस्थळानं प्रकाशित केल्यानं नवं वादळ निर्माण झालंय. भाजपनं हे आरोप फेटाळले असले तरी यामुळे विरोधकांना टीकेला दबा मुद्दा मिळालाय. या वेबसाईटच्या विरोधात जय शाह यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. न खाऊंगा न खाने दुंगा हे पंतप्रधानांचं वाक्य चांगलंच प्रचलित आहे. लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी हे वाक्य अनेकदा उच्चारलं. रॉबर्ट वाड्रा यांना टार्गेट करत गांधी घराण्यानं सत्तेचा गैरवापर कसा केला हे सांगताना मोदी आणि भाजप नेते थकलेले नाहीत. मात्र आता आरोपांची ही लाट भाजपच्या दारावरही धडका देऊ लागली. निमित्त ठरलंय ते भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीचं. जय शाह यांच्या एका कंपनीनं मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 16,000 पट नफा कमावल्याचा खळबळजनक आरोप एका न्यूज वेबसाईटनं केला. दी वायर या संकेतस्थळानं कंपनी रजिस्ट्रारकडे सादर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालाच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. जय शाह यांच्या टेम्पल एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 2013 आणि 2014 संपलेल्या आर्थिक वर्षामधले व्यवहार नगण्य होते आणि कंपनीनं अनुक्रमे 6,230 आणि 1,724 रुपयांचा तोटा दाखवला होता. 2014-15 कंपनीनं 50,000 भांडवलावर 18,778 रुपये नफा दाखवला. मात्र 15-16 कंपनीच्या एकूण उलाढालीनं 80,50,00,000 झेप घेतली. मात्र पुढल्या वर्षी जय शाह यांनी ही कंपनी बंद केल्याचं संकेतस्थळानं नमूद केलंय. या बातमीमुळं काँग्रेसला भाजपवर टीका करण्याची आयती संधी दिली आहे. नेमके गुजरातमध्येच असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आधी ट्विटरवर आणि नंतर जाहीर सभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं. कंपनी तो काफी पुरानी 10-12 साल से काम कर रही है मगर फायदा 2014 के बाद शुरू हुआ. पता नहीं शायद मोदी जी का स्टार्टअप इंडिया था, पता नहीं मेक इन इंडिया था. काँग्रेससह तमाम विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलेला असताना भाजपही आक्रमक झालाय. टेम्पल एंटरप्राइजेसचे व्यवहार पूर्णतः पारदर्शक असल्याचा दावा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. कोशिश की गई झूठे आरोपों के और झूठे आंकड़ों देके बताने की कि जैसे कोई बड़ा इनकम बढ़ गई है. वास्तविकता यह है कि कमोडिटी ट्रेडिंग में टर्नओवर ज्यादा होने के कारण 80 करोड़ का टर्नओवर जरूर हुआ और नया बिजनेस था तो स्वाभाविक है पहले साल में टर्नओवर होगा ही, लेकिन उसमें भी 1.5 करोड़ का नुकसान होने के कारण पहले ही वर्ष में जय शाह जी ने एक वर्ष पहले ही अक्टूबर 2016 में इस कमोडिटी ट्रेडिंग के बिजनेस को ही बंद कर दिया. ही बातमी देणाऱ्या वेबसाईटचे मालक आणि पत्रकाराविरोधात 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची विरोधकांची मागणी फेटाळून लावताना अब्रू नुकसानीच्या खटल्यात तथ्य समोर येईल असं गोयल यांनी म्हटलंय. हे सांगत असताना रॉबर्ट वडेरा यांच्यावरती झालेल्या आरोपांनंतर काँग्रेसनं काय केलं हे सांगायलाही गोयल विसरले नाहीत. अगर रॉबर्ट वाड्रा के मामले में उनके हाथ साफ होते तो वो जस्टिस ढिंगरा की कमीशन रिपोर्ट रोकने के लिए कोर्ट के दरवाजे नहीं खटखटाते. कांग्रेस ने भी डिफेमेशन केस करना चाहिए था जिसने भी एक रॉबर्ट वाड्रा का उठाया. यही पत्रकार के ऊपर कांग्रेस ने डिफेमेशन का केस करना चाहिए था अगर उनकी बातें झूठ थी. हम तो डिफेमेशन केस कर रहे हैं कल उनके ऊपर. दी वायर न आपल्या बातमीत आकडेवारीच्या आधारे मोदी सरकारचं सत्ताग्रहण आणि जय शाह यांच्या कंपनीनं अचानक घेतलेली उसळी याची सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय. आता भाजपनं अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत या संकेतस्थळावर जोरदार पलटवार केला असला तरी गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक एखादा मुद्दा शोधत होते हे मात्र अगदी खरं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.